तर खैरेंनी केलेल्या या आरोपांवर शिरसाटांनी प्रत्युत्तर सुद्धा दिले. खैरेंनी तो व्हिडिओ निवडणूक आयोगाकडे द्यावा असं शिरसाट म्हणतायत, तर खैरेंनी फेक नरेटिव्ह सेट करू नये असंही शिरसाट म्हणाले. विमानातून 40 कोट्या आणायला तो काय खाऊ आहे का असा सवाल सुद्धा शिरसाटांनी विचारलाय. तर आरोपाला काहीतरी आधार असला पाहिजे असं म्हणत 40 कोटी आणले म्हणता मग तुम्ही झोपले होतात का असंही शिरसाटांनी विचारलंय. शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट आहेत. शिरसाट साहेब, चंद्रकांत खैरे यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे की निवडणूक आचारसंहिता लागण्या अगोदर 2 दिवसापूर्वी एका मित्राने दिल्लीच्या त्यांना व्हिडिओ कॉल केलं आणि जे एका खोलीमध्ये पैसे भरलेले होते आणि किरण पावसकर नावाचा व्यक्ती हा ते पूर्ण पैसे राज्यभरात हवाल्याद्वारे पाठवत होता असं त्यांचा आरोप आहे. कसं बघता? मग त्यांनी सरळ साधं गणित आहे, त्यांनी तो व्हिडिओ जो त्यांच्याकडे आहे जो प्राप्त आहे त्यांनी निवडणूक आयोगाकडे दिला पाहिजे, पोलिसांकडे दिला पाहिजे, गुन्हा नोंद केला पाहिजे आणि त्यांना अटक केली पाहिजे. फेक नेरेटिव्ह सेट नका करू. तुमच्याकडे जर एवढे मोठे एव्हिडन्स असताना तुम्हाला ते काय लॉकरमध्ये ठेवायचे? तुम्ही ते द्या ना. फक्त बडबड करून त्याच्याबद्दलचा तुम्हाला असं वाटत असेल की काही आउटपुट निघेल, जोपर्यंत तुम्ही ती कंप्लेंट करणार नाही तर त्याचा तपास कसा लागेल? म्हणून या विद्वानांनी हे पोलिसांकडे द्यावा, निवडणूक आयोगाकडे द्यावं आणि त्याची शहानिशा करावी आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल की नाही याचं सुद्धा काळजी घ्यावी. दुसरा आरोप त्यांनी असा केलेला आहे की जेव्हा ते लोकसभेला उभे होते त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्लेनमधून हेलिकॉप्टरमधून 40 कोटी रुपये आणण्यात आले आणि तत्कालीन पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी पोलिसांच्या वाहनातून ते पैसे पाठवले असा आरोप केला आणि पोलीस आयुक्तांना देखील त्यामध्ये काही चिरीमिरी मिळालेली आहे असा देखील त्यांनी आरोप केला. एखाद्या विमानातून 40 कोटी रुपये आणणं वाटणं हे खाऊ वाटलं का? आरोप करायला काहीतरी बेस धरा जा. असे मूर्खपणाचे आरोप केल्यानंतर लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि म्हणून अशा आरोप करण्यापेक्षा तुम्ही एखाद्याने जर तुमच्यावर आबरू नुसकान दावा केला किंवा मानहानीचा दावा जर केला ना तो तुम्हाला महागात पडेल हे त्यांना आणखी कळत नाही. कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.